रशियन नागरिक देश सोडण्याच्या तयारीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक घोषणा केली आहे आणि त्यानंतर अवघ्या रशियात खळबळ उडाली आहे. पुतीन यांनी केलेल्या घोषणेचे पडसाद इतके तीव्र आहेत की रशियातील नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीला लागलेत. देशातील सुमारे पीएफआयच्या 100 कार्यकर्त्यांना अटक. देशातील सुमारे 10 राज्यांमध्ये एनआयएच्या नेतृत्वाखाली अनेक एजन्सींनी गुरुवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात पीएफआयच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांना अटक झाली तर काही जणांची चौकशी सुरू आहे. 9 जिल्ह्यांमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणार उदय सामंत यांनी दिली माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात 9 लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय गडकरी यांनी घेतला आहे. यानुसार नाशिक, जळगाव, सांगली, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, भिवंडी, पुणे येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील 56 शहरांमध्ये मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण. राज्यातील 56 शहरांमधील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून या समाजाच्या विकासाचे धोरण ठरवण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयने केला या बँकेचा परवाना रद्द. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दुसऱ्या बँकेवर कडक कारवाई केली आणि ती त्वरित प्रभावाने बंद करण्याचे निर्देश दिले. ही महाराष्ट्रातील सहकारी बँक आहे. तिचे नाव महाराष्ट्र लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड आहे. आरबीआयने माहिती दिली की त्यांनी महाराष्ट्र लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहा यांची भेट. राजकीय चर्चांना उधाण. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीवारी करताना दिसत आहेत, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या हिताखातर वाईन विक्रीला पाठिंबा. शंभू राजांनी अब्दुल सत्तार यांनी केली आपली कल्पना स्पष्ट. राज्यातील महाविकास आघाडीच्या काळात झालेलं सुपर मार्केट आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या संदर्भात सध्या निर्णय झाला नसला तरी शेतकऱ्यांच्या हिताखातर वाईन विक्रीला पाठिंबा असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरू लागला. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे. उद्योजकांच्या समस्या संकल्प प्रकल्पाद्वारे सोडवल्या जातील उदय सावंत यांनी दिली माहिती. राज्यातील कृषी, ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना उद्भवणाऱ्या समस्या संकल्प प्रकल्पाद्वारे केंद्राकडून सोडवल्या जातील असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सावंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. कोरोनाचा आलेख घटला. यंदा सण आणि उत्सव होणार उत्साहात साजरे. देशात 5,383 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या आधीच्या दिवसांपेक्षा 60 अंकांनी कमी झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे कारण अवघ्या काही दिवसानंतर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आहे. कोरोनाचा आलेख घटताना दिसतोय, त्यामुळे यंदा सण आणि उत्सव जोरदार उत्साहात साजरे होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.